नमस्कार मित्रांनो एम पी एस सी परीक्षेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो एम पी एस सी परीक्षेविषयी एक नवीन अपडेट आलेली आहे तर खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो व्हिडिओ कंप्लीटली पूर्ण पहा मित्रांनो एम पी एस सी परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाण्याची चान्सेस जे आहेत ते खूप आहेत तर या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये आताच द्या तर बघा प्रश्न कसा आहे सहजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन कोणत्या संधीस टिंबटिंब म्हणतात तर बघा मित्रांनो प्रश्न पुन्हा वाचून दाखवतो सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन कोणत्या संधीस टिंबटिंब म्हणतात मित्रांनो ऑप्शन ए जो आहे पूर्वरूप संधी ऑप्शन बी आहे दीर्घत्व संधी ऑप्शन सी आहे व्यंजन संधी आणि ऑप्शन डी आहे अनुनासिक संधी तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच द्या पुढील माहिती देण्याच्या अगोदर तुम्हाला अनअकॅडमीविषयी माहिती देतो तर आरंभ होणार आहे राज्यसेवेची नवीन बॅच तर तार के पसुन बैच दोन तारखेपासून ही बॅच सुरू होणार आहे दोन जानेवारीपासून तसेच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही एक नवीन बॅच सुरू होत आहे दोन जानेवारीपासून अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सही चेक करू शकता धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला आता महत्त्वाची माहिती मी देतो एम पी एस सी विषयी जी नवीन अपडेट आहे त्याच्याविषयी तुम्हाला आता महत्वपूर्ण माहिती मी आता देतो तर बघा वन कृषी आणि अभियांत्रिकीसाठी आता संयुक्त परीक्षा एम पी एस सीचा निर्णय मित्रांनो हा निर्णय एम पी एस सीने घेतलेला आहे तर एक महत्त्वाचा निर्णय आहे तर बघा काय निर्णय आहे तर मित्रांनो महाराष्ट्र वन सेवा महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षांच्या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे त्यानुसार यापुढे तिन्ही संवर्गातील भरतीसाठी महाराष्ट्र राज्यपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे मित्रांनो बघा तिन्ही संवर्गातील भरतीसाठी महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे तर एक महत्त्वाची अपडेट आहे तर एम पी एस सीमध्ये हा महत्त्वाचा बदल आहे तर एम पी एस सी परीक्षेमध्ये हा एक मोठा बदल आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यावरही जे एक पत्र जाहीर केलेलं होतं एक नवीन जी आर जो एम पी एस सीने जाहीर केला होता त्याच्याविषयी तुम्हाला माहिती दिली होती परंतु मित्रांनो ही जी आहे ही आता झालेली बातमी आहे लेटेस्ट अपडेट आहे तर हा व्हिडिओ कंप्लेटली पूर्ण पा महत्त्वाची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे महाराष्ट्र वनसेवा महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षांच्या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे त्यानुसार यापुढे तिन्ही संवर्गातील भरतीसाठी महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे तर बघा मित्रांनो ही परीक्षा होणार आहे आता राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त परीक्षा आता ही घेतली जाणार आहे उमेदवारांना तिन्ही परीक्षांना प्रविष्ट होण्यासाठीचा पर्याय उपलब्ध असेल दरम्यान दोन हजार एकवीसमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींपासून हा बदल लागू राहणार आहे मित्रांनो हा बदल जो आहे हा दोन हजार एकवीस या वर्षापासून लागू होणार आहे हेही लक्षात ठेवा ठीक आहे तर दोन हजार एकवीसपासून हा बदल लागू करण्यात येणार आहे ठीक आहे मित्रांनो महत्त्वाची अपडेट म्हणजे बघा इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही यापुढे एकच संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे या यापूर्वी एम पी एस सीमार्फत मार्फत पोलीस उपनिरीक्षक विक्रीकर निरीक्षक सॉरी निरीक्षक आणि मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाऊ लागली आहे दुसरीकडे राज्य शासनाचा महसूल व वन विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग सार्वजनिक बांधकाम जलसंपदा पाणीपुरवठा व स्वच्छता आणि मृद व जलसंधारण विभागातील राजपत्रित गट अ व ब संवर्गातील भरतीसाठी आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध व्हायची अनुक्रमे वन कृषी व अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध केली जात होती तसेच परीक्षेकरिता स्वतंत्र अर्ज मागविताना परीक्षांचे आयोजन वेगवेगळे केले जात होते यापुढे महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा या नावाने एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे या संयुक्त पूर्व संदर्भात अर्ज स्वीकारण्याची पद्धत अर्ता वयोमर्यादा शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया परीक्षा योजना आदी तपशील संकेतस्थळावर आगामी काळात जारी केला जाईल मित्रांनो बघा आता जो नवीन बदल झालेला आहे हो तर एक महत्त्वाची परीक्षा तुमच्या आता होत जाणार आहे तर जी माहिती आहे ती आगामी काळात येणार आहे तर ती माहिती तुम्हाला संकेतस्थळावर तुम्हाला तिथे ती माहिती उपलब्ध होईल मित्रांनो तशी माहिती आली तर तुम्हाला आपल्या चॅनलवरतीही पाहायला मिळेल कारण आपण एम पी एस सी परीक्षेविषयी महत्त्वाची जी अपडेट असते ती तुमच्यासमोर मी घेऊन येतो जी काही छोटी मोठी अपडेट असते ती आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतेच ठीक आहे तर काय अपडेट आली तर मी तुम्हाला ते करूनच देईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो या अपडेटमध्ये महत्त्वाचा जो बदल आहे तर एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे तर तुमची संयुक्त पूर्वपरीक्षा एकच होणार आहे तर पहिलेच्या नियमानुसार तीन परीक्षा व्हायच्या परंतु आता ती एकच परीक्षा आता घेतली जाणार आहे असा बदल एम पी एस सीने घेतलेला आहे मित्रांनो इथे एक महत्त्वाची माहितीही आहे तर बघू शकता मुख्य परीक्षा होणार स्वातंत्र्य तर मुख्य परीक्षा ज्या आहेत मित्रांनो त्या स्वातंत्र्य होणार आहेत तर बघा ही अपडेट काय सांगते संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांकडून ते यापैकी एक दोन किंवा तीनही परीक्षांना प्रविष्ट होऊ इच्छितात का याबद्दल पर्याय दिला जातील तर बघा मित्रांनो संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांकडून तर मित्रांनो जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तुम्हाला तीन ऑप्शन येतील तर एक दोन किंवा तीन तर तिन्ही परीक्षांना प्रविष्ट होऊ इच्छिता का तर तुम्हाला तीन परीक्षाही देता येतील जरी हे ये तुमच्यावर आहे मित्रांनो तर तुम्हाला तिथे ऑप्शन मिळेल तर तीन परीक्षा तुम्ही जर दिल्या तर तेही तुम्ही इच्छु इच्छुक आहात का हे तिथे विचारले जातील ठीक आहे तर फॉर्म भरण्याच्या वेळेस हे तुम्हाला कळेलच ठीक आहे तर नेक्स्ट बघू आपण आता याबद्दल पर्याय दिले जातील दिल। परंतु मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गासाठी पूर्व परीक्षेचे स्वातंत्र्य निकाल जाहीर केले जातील मित्रांनो जो निकाल आहे तो स्वातंत्र्य होणार आहे हे लक्षात ठेवा त्या आधारे पात्र उमेदवारांसाठी संवर्गाकरित आयोगाकडून विहित केलेल्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमाच्या आधारे स्वातंत्र्य मुख्य परीक्षा घेतली जाणार असल्याचे एम पी एस सीतर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे तर बघा मित्रांनो तर अभ्यासक्रमाआधारे आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे असं असल्याचेही एम पी एस सीने स्पष्ट केलेलं आहे तर मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट होती एक महत्त्वाची बातमी होती तर मुख्य परीक्षा होणार स्वातंत्र्य तर मुख्य परीक्षा तुमची आता स्वातंत्र्य होत जाणार आहे वेळोवेळी अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेलच मित्रांनो जे काही अपडेट आली एम पी एस सीविषयी तर टाइम टेबल डिक्लेअर होईल किंवा वेळापत्र वेळापत्रक जाहीर होईल किंवा डेट डिक्लेअर होईल तर तशी अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेलच ठीक आहे तर एक महत्त्वाची अपडेट होती तर मित्रांनो ही अपडेट आता झालेली होती एक महत्त्वाची अपडेट होती तर ज्या परीक्षां परीक्षांमध्ये बदल झालेला आहे त्याच्याविषयी एक महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न किंवा डाऊट असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया मित्रांनो कधी नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद